नमस्कार मैत्रिणींनो प्रदीक्षा मराठीत पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुमच्याशी खूपच इंस्टंट मी एक रेमेडी शेअर करणार आहे ती तुमच्या डार्क सर्कलसाठी किंवा तुमच्या स्किनवर म्हणजे फेसवर जर काळे डाग असेल किंवा जुने डाग असेल सनडायनिंगमुळे स्किन अनइवन झाली असेल स्किन डल दिसत असेल आणि आता थंडी स्टार्ट झाली आहे तर तुम्हाला माहिती आहे स्किन डल होऊन जाते ट्राय होते यासाठी तुम्हाला ही रेमेडी यूज करायची आहे तुम्ही बघू शकता एक बटाटा घ्यायचा तुम्हाला बटाटा कट करायचा आहे मध्ये त्यावर लावायचं आहे मध थोडंसं मध लावायचं आहे आणि चेहऱ्यावर तुम्हाला मसाज करायची खूपच सिंपल रेमेडी आहे पण इफेक्ट अमेझिंग मिळतो हंड्रेड पर्सेंट मिळतो काही मिनटे चांगल्या प्रकारे तुम्हाला ये अशी ही मीन्स रेमेडी यूज करायची आहे खूपच सिम्पल आहे विदिन सेकंडमध्ये तुम्ही ही रेमेडी यूज करू शकतात पण रेग्युलर यूज केल्याने तुमच्या चेहऱ्यावरचे जेवढेही काळे डाग आहे मी गॅरंटी देते कमी होऊन जातात आणि हळूहळू नाहीसे होतात खास करून जर डार्क सर्कल्स असतील तर नक्कीच यूज करा खूप बटाटा जो असतो तुमचे चेहऱ्यावरचा तो काळापणा असतो किंवा जे डार्क सर्कल्स असतात किंवा पिगमेंटेशन असते तुमच्या स्किनवर किंवा अनइवन स्किन टोन असते किंवा जे आपली सन टायनिंग असते त्यामुळे स्किन डल होऊन जाते तर या प्रकारे यूज करा काही वेळ ठेवा नंतर वॉश करा स्किन एवढी छान तुमची होते आणि रेग्युलर यूजनी खूप चांगला इफेक्ट मिळतो फर्स्ट टाईम यूजमध्ये स्किन तुमची एकदम ब्राईट होते आणि स्किन चमकदार होते मॉश्चराईज होते हे तुम्हाला फील होईल आणि हळूहळू कंटिन्यू यूजनी स्किनवरचे जेवढेही डाग असतील कायमचे रिमूव्ह होतील नक्की ट्राय करा खूप अमेझिंग रेमेडी आहे